नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला हुलग्याची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे। बऱ्याच जणांनी ही आमटी खाल्ली नसेल, पण ही आमटी खायला खूप छान लागते भाकरीसोबत आणि त्यासोबत लसूण कच्चा। तर मी इथे हे हुलगे, याला कुळीत देखील म्हणतात, सकाळी पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातलेले आणि संध्याकाळी भिजल्याच्या नंतर एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून रात्रभर हे मोड आणण्यासाठी ठेवले। आणि या पद्धतीने तुम्ही ते पाहू शकता मोड आलेले आहेत। आता आपण हे चांगले स्वच्छ धुवून कुकरला लावून घेऊन याच्या 2 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला। तुम्ही ते पाहू शकता हुलगे बुडतील एवढंच पाणी आपल्याला शिजण्यासाठी घालायचं आहे। आता आपण हे कुकरला लावून घेऊयात। आमटीसाठी मी ते हा मसाला घेतलाय, तुम्ही ते पाहू शकता 10 ते 15 मी ते ह्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि कोथिंबीर घेतले, अगदी कमी साहित्य लागतं। आणि मसाल्यांमध्ये मी इथे मोठा 1.5 चमचा मी इथे हे लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी इथे ही धण्याची पावडर घेतली आहे। आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे, एकदम बारीक वाटण करायचं आहे याचं। हे बघा, मसाला आपल्या इथे वाटून झालेला आहे, तुम्ही ते पाहू शकता। आणि आपला कुकर देखील थंड झालेला आहे। हे बघा, आपले हुलगे देखील शिजलेत मस्त असे। आणि हे जे वरचं पाणी आहे ते आपल्याला टाकून नाही द्यायचं, आमटीमध्ये घालायचं आहे। आमटीला या पाण्याने खूप छान टेस्ट येते। इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे, आता आपण त्यात तेल घालून घेऊयात। तीन पळ्या मी इथे तेल घातले। तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यात फक्त जिरं घालायचंय, थोडासा कढीपत्ता, जिरा आणि कढीपत्ता तडतडल्याच्या नंतर आपल्याला इथे हा वाटलेला मसाला घालायचा आहे। तर इथे आपल्याला थोडस परतून घ्यायचंय आणि शेंगदाणे घेताना अगोदर शेंगदाणे भाजायचे नाहीयेत, भाजल्याच्या नंतर या आमटीची जी चव आहे ती चेंज होते। आता यातच आपल्याला मिरची पावडर आणि धण्याची पावडर देखील घालायची। तुम्ही ते पाहू शकता मसाला आपला परतून झालेला आहे। आता आपण यात हे शिजलेले फुलगे घालून घेऊयात। मसाल्याचं भांडं धुवून आपण इथे अजून थोडंसं पाणी ॲड करूयात। ही आमटी थोडीशी पातळच असते।
आता आपण इथे मीठ घालूयात चवीनुसार। आणि आता आपण वरून कोथिंबीर घालूयात। आणि झाकण न ठेवता आपल्याला इथे मस्त अशी ढणढणीत उकळी घ्यायची आमटीची। फुलक्याच्या आमटीला आपल्या इथे मस्त अशी उकळी आलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता। आता आपण गॅस बंद करूयात आणि मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। मस्त अशी फुलक्याची आमटी, त्यासोबत गरम गरम भाकरी आणि कच्चा लसूण तिळाची चटणी मस्त बेत होतो। मला खूप आवडते ही फुलक्याची आमटी, तुम्हाला कुठली आवडते ते मला नक्की सांगा। आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की करा, रेसिपी खूप सोपी आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी आहे। धन्यवाद। वैशाली मुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटी वाजवायला अजिबात विसरू नका।